जशी गंमत जत्रा, माध्यम जत्रा ही आम्ही मुद्दाम मुलांच्यासाठी घडवून आणतो, तसे सण उत्सवांचा पण मुलांच्यासाठी उपयोग करून घेतो. उपयोग म्हणजे धार्मिक विश्वास म्हणून आम्ही सण उत्सव साजरे करत नाही, तर मुलांना त्या निमित्ताने काहीतरी मिळावं, काहीतरी हाताने करता यावं यासाठी करतो. आता दिवाळी हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे, तेव्हा मुलं किल्ले करतात, सुंदर किल्ले करतात आणि इतकी त्याच्यात रमून जातात की मोठमोठाले दगड ते किल्ल्यांच्यासाठी वाहून आणतात, ग्रीटिंग्स करतात, पणत्या रंगवतात, आकाशकंदील करतात. पूर्वी आम्ही खरं फराळ पण करायचो बालभवनमध्ये, तेव्हा शंकरपाळे करताना एक मुलगा एक गंजी फ्रॉकच्या आकाराचं हे घेऊन आला शंकरपाळा आणि म्हणाला, ताई माझा हा गंजी फ्रॉक तळून द्या. तर मुलं काही आपण सांगू तेवढं करत नाहीत, त्याच्या ती खूप पलीकडे जातात. असे सगळे सण त्यानिमित्ताने मुलांना काहीतरी करायला मिळतं. गणपती करतात मुलं तेव्हा तर फार मजा येते. कसं होतं की काही करताना जर बंधनं नसली, काही त्याची परीक्षा नसली, त्याला मार्क नसले, तर मुलांची सर्जनशीलता उफाळून येते वर. त्यामुळे गणपती करताना एका मुलीला, छोट्या मुलीला उभा गणपती करता येईना मातीचा, तेव्हा तिने त्याला आडवं झोपवलं आणि त्याच्यावर थापट्या मारल्या आणि म्हणाली, माझ्या गणपतीने शवासन केलं आहे. शवासन तिला माहीत होतं. दुसऱ्या एका मुलीला चार हात चिकटवता येत नव्हते गणपतीला, तर तिला काही अडलं नाही, तिने समोर चार हात ठेवले, चारही हातावर मोदक नेऊन ठेवले आणि ते तसाच गणपती तिचा होता. एका मुलीने एकदा गणपतीच्या शेजारी असा मातीचा ठोकळा केला होता, तर मी म्हटलं हे काय आहे, तर म्हणाली हा फ्रीज केला आहे, त्याला खूप खाऊ मिळतो ना तो ठेवायला, कारण तिने गणपतीच्या भोवती खूप खाऊ बघितलेला होता. अशी मुलांची कल्पनाशक्ती कुठे भरून येईल सांगता येत नाही, त्याच्यासाठी सणवारांचा आम्ही उपयोग करून घेतो. सण उत्सव जे आम्ही साजरे करतो ना, त्याच्यामागे धार्मिकता अजिबात नाही आहे, मी ती नसावीच. जसं आम्ही दिवाळी साजरी करतो किंवा दहीहंडी करतो, राखी पौर्णिमा करतो, तसंच आम्ही नाताळच्या काळामध्ये ख्रिसमस ट्री लावतो, कारण मुलांना ते खूप आवडतं बघायला आणि त्यांना हे कळलं पाहिजे की असं इतर धर्मांच्या सुद्धा काय काय चालतं. तर एक पालक आमचे आले आणि विदुलाताईंना म्हणाले की कशाला तुम्ही ख्रिसमस ट्री लावलं, उद्या तुम्ही आमच्या मुलांना ख्रिश्चन कराल, ह्याची काही जरूर आहे का, आपल्या हिंदू धर्मात खूप गोष्टी आहेत. तेव्हा विदुलाताईंनी त्यांना आपल्या संविधानाची आठवण करून दिली की सर्व धर्म समभाव आपण मानतो, त्यामुळे सगळ्या धर्मांच्या गोष्टी मुलांना कळायला पाहिजेत. ईदला सुद्धा आमचे मुस्लिम जे पालक असतात ते शिरखुर्मा आणून वाटतात आणि त्यांना आम्ही अगदी आनंदाने त्यांचा शिरखुर्मा खातो. किंबहुना बालभवनचं वातावरणच असं आहे की त्याच्यात चांगल्या ज्या गोष्टी आहेत इतर धर्मांच्यातल्या त्या आम्ही घेतोच. आमच्याकडे ख्रिश्चन ताई होती आणि एका ताईचे मिस्टर खूप आजारी पडले होते, तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना म्हटलं की आपण तुमच्यासारखी प्रार्थना करूया. आणि त्यांची प्रार्थना म्हणजे गद्य असते आणि ती सगळ्या माणसांचा विचार करून त्यांनी केली की त्यांच्या मुलीला काय वाटत असेल, तिला बळ कसं मिळेल, त्यांच्या आईला काय वाटत असेल, तिला कसं बळ मिळेल, स्वतः ज्याला रोग झाला आहे त्यांनी कसा विचार करावा, आणि वंदना त्यांच्यासाठी आम्ही सगळ्या पाठीशी आहोत आणि त्यांना आम्ही लागेल ती मदत करू, अशी सगळी ती प्रार्थना इतकी सुंदर होती. अशी आपल्या धर्मात काही कोणी करत नाही, त्यामुळे मुलांना हेही कळावं की कुठल्या धर्मात काय चांगलं असतं आणि काय असतं.